कांडचा आणि फलटणचा आणि श्री गोरेंचा मुद्दा उल्लेख केलेला आहे, कारण आपले जे उगवते तारे जे आहेत उर्फ माजी खासदार, ते श्री गोरेंना त्यांचे गुरुच मानतात. त्याच्यामुळे फलटणमध्ये जे काय घडतं चालतं ते श्री गोरेंच्या नेतृत्वाखालीच चालतं. माजी खासदारांनी त्यांचा जो उमेदवार दिलेला आहे त्याच्या नावावर मला तर फार कन्फ्युजन झालेलं आहे. त्यांचं नाव कांबळे आहे, पाटील आहे, सुनील काय असं तसं. अहो, ज्या माणसाला स्वतःचं नाव ठरवता येत नाही तो काय फलटणचं नेतृत्व करणार आहे? आपला उमेदवार 15 वर्षाचा सीझन उमेदवार आहे. त्यांनी रामराजेंच्या सहभागात तसंच पवार साहेबांच्या सहभागात काम केलेलं आहे. त्यांना त्यांच्या लीडरशिपचा एक्सपिरियन्स मिळालेला आहे. कांबळे पाटील कोण आहेत मला माहीत नाही. आजपर्यंत त्यांचं नाव मी ऐकलं नाही आहे. त्यांचं कार्य काय मला माहीत नाही. तर या माणसाला आपण नेतृत्व कसं द्यायचं? माजी खासदारांना असं माझे बंधू बोलले, 5 वर्ष सत्ता होती, ते देवेंद्र साहेबांच्या दिवाने खास मधले एक मेंबर आहेत. मी कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये जर बघितलं तर देवेंद्र साहेब जेव्हा प्रेस कॉन्फरन्स देतात तेव्हा त्यांचे ते दोन बॉडीगार्ड श्री गोरे आणि श्री रणजित सदैव त्यांच्या पाठीशी उभेच असतात. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचं काही काम नसतं, त्या विषयाशी त्यांचा काही संबंध नसतो. असो, इतकी जर जवळकी तुमची होती आणि इतकं जर तुमचं दिल्लीमध्ये संपर्क होता जसं तुम्ही सांगता आम्हाला सगळ्यांना, म्हणजे मागच्या वेळी मी बोललो नुसतं फोटो काढायचे, अमुक अमुक मंत्र्याबरोबर श्री खासदार साहेबांनी चर्चा केली, पण ती काय चर्चा होती, विषय काय होता, पुढे काय झालं त्याच्याबद्दल काय नाही. तुम्हाला इथे फलटणमध्ये का काही आणता आलं नाही? जेव्हा उत्तर कोरेगावामध्ये इंडस्ट्रीयल कॉरिडॉर येत होता त्याला तुम्ही आणि तुमच्या गुरुदेवांनी का विरोध केला? इंडस्ट्रीयल कॉरिडॉर फलटणमध्ये काय येऊन देणार नाही, उत्तर कोरेगावात काय येऊन देणार नाही? उत्तर कोरेगावाचं सोनं झालं असतं तिथे, हा तुम्ही कधी विचार केला नाही. आता अगदी फलटणबद्दल विचार करताय, फलटणच्या जनतेबद्दल विचार करता. हे इलेक्शन आले की ह्यांना असले विचार येतात. 4.5 वर्ष तरी स्वतःच्या शिवाय दुसऱ्यांचा कधी या माणसाने विचार केलेला नाहीये. हिंदूराव तरी बरे होते, जसं आता सायद्रीबाई बोलले, कार्यकर्त्यांना कधी त्यांनी त्रास दिला नाही. स्टेजवरनं वाटेल ते बोलायचे. मी कधी त्यांना भेटलो तरी मला त्या माणसाने नेहमी आदरपूर्वकच वागणूक दिलेली आहे. त्याच्यामुळे ही आमदारकी माझ्या मताप्रमाणे रणजित सिंहांच्या नेतृत्व वर्सेस रामराजेंचं नेतृत्व, हीच आमदारकी अशीच आहे, हीच ही लढत आहे. आणि माझे वडील जरी स्टेजवर नसतील तरी मी स्टेजवर आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना जे माझ्या वडिलांचे विचार आहेत तेच माझे विचार आहेत असंच गृहित धरून तुम्ही दीपक चव्हाणांना येत्या 20 तारखेला भरघोस्त मतांनी विजयी करा. मला इथे संधी दिली बोलण्याची, ह्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा वेळ न घेता माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.